लातूर शहरामध्ये सकाळी ही धम्म रॅली संपन्न झाली. धम्माचा विचाराचं प्रबोधन सातत्यानं करत करत बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीत समर्पित झालेला हा समाज स्वतःच्या बळावर पूजनीय भिक्खू पयानंद यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3 वर्षापासून 2015 पासून सातत्यानं या धम्म प्रबोधनामध्ये वाढ झालेली आहे. आणि म्हणून धम्म दीक्षेच्या नंतर आपली उपलब्धी काय, तर स्वतः समाजाच्या बळावर स्वतःच्या जागेमध्ये आज लातूरची धम्म परिषद बार्शी लातूर रोडवर रामेगाव येथे सातकर्णी नगरामध्ये संपन्न होत आहे हे बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचं फलित आहे. आणि म्हणून या ठिकाणी सातत्यानं माणसाला संस्कारित करण्याचं काम केलं जाणार आहे. पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली पूजनीय भिक्खू पयानंद यांच्या प्रयत्नानं हे सर्व उपक्रम लातूर शहरामध्ये पार पडत आहेत. तेव्हा लातूरात जिल्ह्यातील तमाम जनतेने या संस्कार केंद्राचा आणि आज होणाऱ्या धम्म परिषदेनं लाभान्वित व्हावं आणि माणूस म्हणून सन्मानित व्हावं अशी विनंती या निमित्तानं करतो. बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यमाने आज लातूर शहरामध्ये दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे. सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांच्या सौजन्यानं ही धम्म परिषद लातूर शहराला केंद्रस्थानी करून आयोजित केलेली आहे. लातूर समस्त लातूरकरांच्या सहकार्यातून आर्थिक मदतीने जवळपास 9 एकर जमिनीमध्ये आपण नवीन संकल्पित महाविहार सातकर्णी नगर या ठिकाणी ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य भदंत सदानंद महातेरो जे की अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत धम्मसेवक महातेरो मुळावा, या परिषदेचे मुख्य मार्गदर्शक पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो पूर्णा हे आहेत. या परिषदेच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी मायावती बहन मायावती यांच्या राज्य सरकारमध्ये 2012 राज्यमंत्री दर्जा प्राप्त असलेले पूज्य भदंत देवेंद्रजी थेरो यांच्या हस्ते मुख्य धम्म ध्वजारोहण झालेलं आहे. सकाळी 8:30 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बौद्धनगर या ठिकाणावरून धम्म रॅली निघालेली आहे. यानंतर 12:00 धम्म परिषदेचं उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने सर्व लातूरकर यांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी सधम्माचा प्रचार करीत असताना जगामध्ये नैतिकता पंचशील शील सदाचार याची शिकवण सांगण्यासाठी बौद्ध धम्म परिषद आहे. तेव्हा आपण सर्वांनी या परिषदेला उपस्थित राहावं, धम्मश्रवणाने लाभ घ्यावा एवढी विनंती करतो. या परिषदेच्या निमित्ताने समस्त लातूरकरांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज लातूर येथे रामेगाव या ठिकाणी अखिल भारतीय दुसरी बौद्ध धम्म परिषद इथे होत आहे. त्या निमित्तानं आज आम्ही रामेगाव येथे जाऊन त्या ठिकाणी दुसरी बौद्ध धम्म परिषद घेत आहोत. तर त्या ठिकाणी एक चांगलं असं एक बुद्धचं म्हणजे एक विहार होत आहे आणि ते एक असं ऐतिहासिक विहार होणार आहे की तिथून सगळ्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राला चांगलं एक विचाराचं केंद्र बनणार आहे बौद्ध विचाराचं. तर तिथून बौद्धचं विचाराचा जो संदेश आहे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवं अशी आमची भूमिका आहे. आणि जो सगळा आपल्या इथे बौद्ध भिक्खू संघ आलेला आहे त्यांचे मी आभार मानतो लातूर शहरातर्फे.